कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या त्यांच्या अस्सल कोल्हापुरी भाषणाची जोरदार चर्चा होत आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनाला भावणाऱ्या आपलं वाटणाऱ्या या भाषणाची एक झलक आपण पाहूया. हे खरं या सर्वसामान्याच्या राजिता आनंद मानेका पण आलेले आहेत आणि त्यांनी पण वेळोवेळीच कायम मालोजी राजे असतील मला असेल मार्गदर्शन केलेलं आहे. आज तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनात त्या भावना बोलल्या, सगळ्यांनी सांगितलं. खरं आर के काकांनी जे आपल्याला सांगितलं, आपण निवडणूक लढायची आहे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवरती आणि तुम्ही माझा परिवार आहात आणि तुम्ही सगळ्यांनी मला एकच तुमच्याकडून सगळ्यांना विनंती आहे जी आता आर के काकांनी सांगितली की तुम्ही प्रत्येक जणांनी 20 घरं करा, खरं ती पक्की करा आणि तुमच्याच या आशीर्वादामुळं मी अजून पुढे जाणार आहे. आणि जे ह्या पक्षात मला वाढ करून मिळालं लहानपणापासून, जे आम्ही बघितलं कसं हे आहे, कसं तयार झालो आम्ही लहानपणापासून, आणि सर्वसामान्याची नाडी जी आमची जुळली ती खऱ्या अर्थानं ह्या सगळी जे इथं बसलेले आहेत त्यांनी जे आम्हाला सर्वसामान्यांमध्ये एक त्यांच्यातलं म्हणून फिरवलं, म्हणून आज आम्ही असं आहे लक्षात घ्या. मंगळवार पेठेचे आई रावण आणि मयी रावण आमची जया कृष्ण दोघं जण आम्ही लहानपणापासून कायम म्हणतोय. अगदी म्हणजे पवार साहेबांना एक दिवस मला म्हणजे फोनवर आवाज काढून एक दिवस मला डायरेक्ट डॅडींकडनंच फोन आणला होता त्यानं 2019 ना बिहारो मी डॅडी कुठं बोलायला लागला. तर हे वेगळं नातं आहे आणि इथं पक्ष असं हे नाही. आणि आज मला इथं सांगावं असं वाटतं की 2000 पासून या समाजानं म्हणजे आज हा समाज मला त्यांची बहीण मानतोय. मालोजी राजे त्यांचं दाजी असतील, कारण मी बहीण आहे तर मला इच्छा झाली तर आज पण मी फोन करून हक्कानं सांगतोय जरा मुंडी जरा पण स्वतःच्या बायकांना कामाला लावून मुंडीचं सूप असत, त्याचं सुक्का असत, भाकरी असत, सगळं खायला घातलं. हे नातं उगीच झालेलं नाही. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.